हिंगोली जिल्हा परिषद प्रांगणामध्ये काल दुपारी 3 वाजेच्या सुमारास भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष पप्पू चव्हाण यांच्यावर गोळीबार झाला होता. यातील आरोपीला पोलिसांनी अवघ्या 6 तासांमध्ये ताब्यात घेतले. अक्षय इंदोरिया असे आरोपीचं नाव आहे. या प्रकरणामध्ये 5 आरोपी असल्याचं पोलिसांनी सांगितलंय, तर 3 जणांना पोलिसांनी ताब्यात देखील घेतलंय. काल दुपारी 3 वाजेच्या दरम्यान हिंगोली जिल्हा परिषद प्रांगणामध्ये भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष पप्पू चव्हाण यांच्यावर गोळीबार झाला होता. घटनास्थळी एक मोबाईल आढळून आला होता. त्या मोबाईलच्या कॉल रेकॉर्डिंग वरून हा मोबाईल अक्षय इंदोरिया याचा असल्याचं निष्पन्न झालं. या प्रकरणात एकूण 5 आरोपी असल्याचं पोलिसांनी सांगितलं. मुख्य आरोपी अक्षय इंदोरिया हा आहे. पोलिसांनी मोबाईल मधील रेकॉर्डिंगची तपासणी केली असता त्यातील संवादावरून ज्या आरोपींसोबत संभाषण झाले आहे त्यांना ताब्यात घेण्यात आलेले आहे. बदला घेण्यासाठी कट करून शस्त्र हस्तगत करून पप्पू चव्हाण यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्याचं निष्पन्न झालं. हिंगोली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तर 3 आरोपींना अटक देखील करण्यात आली. त्यातील एक आरोपी हा अल्पवयीन असल्याचं निष्पन्न झालंय. त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेले शस्त्र, 2 जिवंत राऊंड आणि वाहने जप्त करण्यात आली आहे. घडलेले प्रकरण कुठलेही राजकीय किंवा सुपारी देऊन केलेलं नसून केवळ पूर्ववादातून बदला घेण्याच्या हेतूने हा प्रकार घडला असल्याचं पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांनी सांगितलंय. सर, काल गोळीबार झाला, आज काय? 1 तारीख रोजी दुपारी सुमारे 3 वाजता जिल्हा परिषद ऑफिस परिसरमध्ये गोळीबारचं घटना घडलं होतं. तो व्हिक्टिमचं नाव आहे पप्पू चव्हाण म्हणून, तो बीजेपीचा युवा जिल्हा अध्यक्ष आहे. तो अनुषंगाने आम्ही तपास सुरू केला आणि आता सर्व बाबी तो क्लिअर झाल्या आणि तो फायरिंग झालं. फायरिंगचं घटना काल घडलं, तो फक्त त्यांचा वैयक्तिक विषय आहे, त्याच्यामुळे तो घटना घडलेला नंबर 1. आणि दुसरा, तो आतापर्यंत एकूण 5 आरोपी त्याच्यामध्ये आयडेंटिफाय केलेला आहे. त्याच्यापैकी 3 आरोपी आमच्या ताब्यात आहे. त्याच्यामध्ये 1 अल्पवयीन आरोपी आहे आणि तो 2 आरोपी आहे त्यांच्या आमच्या कस्टडीमध्ये. तो एक आहे तो सत्यम देशमुख म्हणून आणि दुसरा आरोपी आहे अजिंक्य नायक म्हणून आणि तिसरा तो एक जुवेनाइल आहे म्हणून त्यांचं नाव मी सांगू शकते नाही. 3 आरोपी आहे. आता एकूण त्याच्यामध्ये हकीकत आहे, एक जवळपास 2 महिन्यापूर्वी तो मुख्य आरोपी आहे अक्षय इंदुरिया म्हणून. त्याच्या एक मुलगीसोबत काहीतरी प्रेमप्रकरण होता आणि तो मुलगीचा परिवार, तो कालचा फिर्यादी आहे म्हणजे पप्पू चव्हाण, त्यांना अप्रोच केलेला आहे म्हणजे काय काहीतरी त्यांचं प्रेमप्रकरण आहे. तुम्ही त्यांना समजून सांगा. सो पप्पू चव्हाणनी हे अक्षय इंदुरियाला घेऊन गेला, त्याला भरपूर मारहाण केला आणि जवळपास त्याचं फ्रॅक्चर काहीतरी पण झालं आणि हॉस्पिटल पण ॲडमिट होता. परंतु पोलीसपर्यंत त्यांनी काही तक्रार तेव्हा दिलं नाही. सो म्हणून तो बाहेर तो ठीक झाल्यानंतर तो मनात धरलं काहीतरी त्यांना करायला पाहिजे म्हणून तो सर्व प्लॅनिंग करून आणि तो मित्रमंडळीसोबत घेऊन हे कालचं तो फायरिंग घटना घडलं. एकूण काल 2 पिस्टलमध्ये मधून फायरिंग झालं होतं. एक फायरिंग आहे तो अल्पवयीन, तो आमच्या सध्या आमच्या ताब्यामध्ये आहे, त्यांनी केलं होतं. त्यांच्याकडून एक पिस्टल पण आम्ही जप्त केलं आणि तो दुसरा आहे तो अक्षय इंदुरियानी तो फायरिंग केलं. तो अक्षय इंदुरिया अरेस्ट झाल्यानंतर तो दुसरी तो पिस्टल पण रिकवर होईल. तो याच्यामुळे मी क्लिअर कट झालं, एक घटना घडलं आहे. तो सर फक्त तो वैयक्तिक त्यांच्या जुने काही भांडण होतं किंवा दुश्मनी होतं त्याच्यामुळे झालं. कुठल्याही प्रकारचं सध्यातरी काय राजकीय विषय आहे किंवा काय त्याच्यामध्ये काय जातीय काय विषय आहे, कारण काय काय व्हॉट्सअपद्वारे किंवा आणखीन काही सोशल मीडियाद्वारे हे व्हायरल होत आहे, म्हणजे काहीतरी म्हणजे मराठा समाज लोकांना मारहाण केलं वगैरे वगैरे. सो या मीडियामार्फत मी क्लिअर करणं इच्छितो. याच्यामध्ये आता 5 आरोपी आहे, त्याच्यापैकी 3 आरोपी आहे तो मराठा समाज. तो घटना जवळपास सर्वांना माहीत आहे, ते 3 वाजता झालं होतं आणि तो तिथून एकदा नांदेडमध्ये रेफर झाला. आम्ही आमच्या आधी एक PSLला पाठवलं, नंतर तो ठाण्याला स्वतः पाठवला. परंतु तो स्टेटमेंट वॉरंटवर बदलत होता, म्हणजे आधी कोणाचं नाव सांगितलं, नंतर आणखी नाव ॲड केलं आणि आणखी नाव ॲड केलं. परंतु आम्हाला तो स्पॉटवरून तो आरोपीचा मोबाईल नंबर, सॉरी मोबाईल आणि बाकी काही वस्तू आम्हाला भेटलं, त्याच्यामधून आम्हाला सर्व क्लिअर झालं होतं म्हणजे कोण कोण इन्वॉल्ड आहे, नेमकी घटना काय. म्हणून आम्ही त्यांना सांगितलं या घटना या प्रकारचं आहे, म्हणजे या प्रकारचं नाही. परंतु तो वारंवार त्यांचं वर्षन चेंज करत होता म्हणून आम्हाला वाटलं तो काय चुकीचं FIR केलं, तो नंतर तो कन्व्हिक्शनमध्ये किंवा तो कोर्टमध्ये तो प्रॉब्लेम होईल म्हणून आम्ही तो त्यांच्या तक्रार घेतलं नाही. आवेश शेख, MCN News, हिंगोली.